नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण ब्राझीलच्या जलप्रणालीची माहिती अभ्यासली. या भागात आपल्याला भारताच्या जलप्रणालीविषयी माहिती घ्यायची आहे. भारतीय जलप्रणालीचा जर विचार केला तर भारतामध्ये जलप्रणाली ही एक महत्त्वाची मानली जाते, कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि शेती हा एक प्रमुख व्यवसाय आहे. शेतीसाठी पाणी हा एक महत्त्वाचा घटक असतो. म्हणून आपण जर बघितलं तर भारतीय जलप्रणालीला खूपच महत्त्व आहे. भारतीय जलप्रणालीचा आपण विचार केला तर उगमानुसार त्या ठिकाणी हिमालयीन नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे दोन भागात त्या ठिकाणी वर्गीकरण केलं जातं. हिमालयीन नद्या, हिमालयीन नद्यांचा जर आपण विचार केला तर हिमालयीन नद्यांमध्ये गंगा व तिच्या उपनद्या आणि सिंधू व तिच्या उपनद्या अशा दोन भागात त्याचं वर्गीकरण केलं जातं. गंगा आणि तिच्या उपनद्या यांचा जर आपण विचार केला तर गंगोत्री या हिमनदीमधून गंगा या नदीचा उगम होतो आणि उत्तर भारतातून ही नदी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. गंगा या नदीला त्या ठिकाणी येऊन मिळणारी एक प्रमुख उपनदी ती म्हणजे यमुना. यमुना ही देखील गंगेला समांतर पद्धतीने त्या ठिकाणी वाहत जाऊन पुढे त्या ठिकाणी मिळते. तसंच ब्रह्मपुत्रा ही देखील एक महत्त्वाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा ही नदी देखील चीनमधून वाहत येऊन अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते व पुढे आसाममधून बांगलादेशला जाऊन त्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. त्यानंतर गंगा नदीला अजून देखील काही द्वीपकल्पावरून नद्या येऊन त्या ठिकाणी मिळतात. त्यानंतर दुसरी जलप्रणाली आहे तर ती म्हणजे सिंधू जलप्रणाली. सिंधू नदी ही काश्मीरमधल्या सिंधू नदी हिमालयामध्ये पश्चिम हिमालयात उगम पावते. काश्मीर जम्मू काश्मीर या राज्यातून वाहत जाऊन ही नदी पुढे पाकिस्तानात प्रवेश करते. या नदीला देखील अनेक उपनद्या येऊन मिळतात. यामध्ये सतलज, रावी, बियास, झेलम, चिनाब या प्रमुख नद्या आहेत. सतलज ही देखील एक महत्त्वाची नदी असून ही नदी मानसरोवरामध्ये उगम पावून ती पाकिस्तानमध्ये सिंधू नदीला त्या ठिकाणी मिळते. त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे द्वीपकल्पावरील नद्या. द्वीपकल्पावरील नद्यांचा जर विचार केला तर यामध्ये सुद्धा दोन प्रकार दिसतात, एक पूर्ववाहिनी नद्या आणि दुसरी पश्चिमवाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्यांचा जर विचार केला तर पूर्ववाहिनी नद्यांमध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी, महानदी या नद्या आहेत. गोदावरी ही जर बघितली तर या दक्षिण भारतामध्ये एक मोठी नदी आहे. या नदीला दक्षिण गंगा असं देखील म्हटलं जातं. या ही नदी अरबी समुद्राला त्या ठिकाणी आपलं बंगालच्या उपसागराला मिळते. यानंतर आपण जर बघितलं तर पूर्ववाहिनी नद्यांमध्ये सुद्धा अनेक नद्या आहेत. त्याच्यामध्ये तापी, नर्मदा, साबरमती या नद्या आहेत. तसंच सह्याद्री घाटाच्या पश्चिम उताराला सुद्धा काही नद्या त्या ठिकाणी उगम पावतात आणि या अरबी समुद्राला मिळतात. अशा पद्धतीने भारतीय जलप्रणालीची आपण माहिती त्या ठिकाणी घेतली.